पण मला असं काही नाही वाटलं स्पेसिफिकली की पहिल्यांचाच जास्त चांगलं होतं किंवा शेवटच्याच जास्त चांगलं होतं. त्यांनी एंटरटेनमेंटचा विचार केला, त्यांच्या प्रायोरिटीजचा भाग आहे. यांनी चॉकलेट्स वगैरे आणले, त्यांच्या प्रायोरिटीजचा भाग आहे. पण प्रोबॅबली त्यांनी पार्शलच विचार केला, हो ना? आणि बाकी पहिल्यांनी पण बऱ्यापैकी व्यवस्थित केला होता विचार, एकूण सगळं भाजीपाला आणि असं आणणं. यांनी बायफर्केट केलं एकूण दिवसभराचं. बाकी तुम्ही सगळ्यांनी पण काही ना काही विचार केला असेल ना, मग काय काय पॉइंट्स कन्सिडर करायला लागतात असं लक्षात आलं. एका दिवसाचं फूड नॉलेज किंवा एज्युकेशन असं काही, एंटरटेनमेंट, हेल्थ रिलेटेड सांगता येत नाही. रोज लागेल असं असं काही नाही, म्हणजे या वयात आपल्याला लागू नये रोज नक्की. पण ठीक आहे, आपण कन्सिडर करू शकतो, म्हणजे चांगलं आहे. ऍक्च्युली ट्रॅव्हलिंगचा विचार केलाय, डोनेशन रिलेटेड काही ना काही विचार केलाय, सेव्हिंगचा विचार केलाय. अजून कसला विचार कोणी वेगळं काही केलाय? अजून इलेक्ट्रिसिटी रिलेटेड विचार केला. पण तुम्ही दोघे कसली इलेक्ट्रिसिटी भरणार, म्हणजे लगेच काय बिल भरणार किंवा काय करणार? असं पण असू शकतं की ज्याला जसं लागतील तसं जसे ठरवावेत त्यांनी आपलं आपलं, असं होऊ शकतं का? पण म्हणजे एक समजा देश आहे बरं का, आपलं म्हणजे आपला देश, ए तुझं नाव सांग जरा. हां, असं नाव आहे, नाव विचारलं मी, ते आडनाव झालं. पण मग हे असं प्रत्येकाचं जे काही आहे त्याचा आपण आता विचार करू. हा, एक सुरुवातीला कुटुंब धरू, मग नंतर देशाचा विचार करू, असं होऊ शकतं का? आई वडील आणि आत्ता पण चौघांचं धरूया, आई वडील एक मुलगा एक मुलगी असं समजा चौघांचं कुटुंब आहे, असं करतात का? की आई वडील कमावतात तर ते म्हणतात मुलांना की हे तुमचे 1000 रुपये, तुम्हाला महिन्याभरात काय करायचंय ते करा, असं नाही असू शकत. सगळ्यांचं मिळून काहीतरी ठरवायला लागतं, नाही ठरवायला लागत? पण मग घरच्या पैसे लागतात ना, ते काही एकदम आकाशातून पडत नाही. असं करायचं, असं करतात तुमच्या घरी करतात? आपण आता या निमित्त सगळे शोधून काढूया आपापल्या घरी काय करतात. हे खूप ऑब्व्हियस आहे की सगळेजण काहीतरी प्लॅनिंग करतात महिन्याभराचं तरी किंवा आठवडाभराचं, दिवसभराचं, जे काही करायला लागेल. म्हणजे कोणाचं इन्कम कसं असेल ना, आता हा सगळा प्रश्न आला कुठून? तर असं नाही होत की मला आत्ता या क्षणी चहा प्यायचा आहे तर या क्षणी मी पैसे कमावते आणि या क्षणी चहा पिते. मी कदाचित पैसे कमावलेले असतात कधीतरी आणि ते मी हळूहळू खर्च करत जाते. मुद्दा लक्षात येतोय की इन्कम आणि कन्झम्पशन हे एकाच वेळेला, म्हणजे एका क्षणी नसतं. ते वेगवेगळ्या पॉइंट ऑफ टाइम्स, म्हणजे पॉइंट्स ऑफ टाइमला असतं, त्याच्यामुळे हा प्रश्न येतो. मग त्यासाठी प्लॅनिंग करायला लागतं की आपल्याला कशाला किती पैसे लागतील, मग आपल्या गरजा काय आहेत, मग त्या गरजा जर पूर्ण होणं अपेक्षित आहे आपल्याला तर मग कशाला किती पैसे द्यायला लागतील. आपण आता एक आधीचा जो मुद्दा होता ना, मी म्हणले हे जसं कुटुंबात आहे तसंच देशात पण आहे. मग ते कसं होतं की पब्लिक एक्सपेंडिचर असं मी काहीतरी लिहिलंय. पब्लिक म्हणजे काय? गव्हर्नमेंटचं जे आहे ते एकूण. एक्सपेंडिचर काय असतो? एक्सपेंडिचरचा अर्थ खर्च. काय काय असतो सरकारी खर्च? वॉटर सप्लाय, रस्ते, इलेक्ट्रिसिटी, हेल्थ, एज्युकेशन, अजून डिफेन्स महत्वाचं लागतं ना. डिफेन्सवर आपण खूप मोठा खर्च करतो भारत म्हणून. आपण लोन घेतलं असतं तर त्या लोनवर सगळे ते
इंटरेस्ट आपल्याला भरायला लागतो, कर्जावरचं एकूण जे काही व्याज असतं ते, त्यानंतर अजून कोणीतरी एज्युकेशन म्हणजे ते म्हणलं ट्रान्सपोर्ट संबंधी काही ना काही असतो, हॉस्पिटल संबंधी असतो, किंवा मग आता एज्युकेशन म्हणत असताना आपण प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा असतात, कॉलेजेस असतात, याबरोबर काही अशा संस्था असतात ज्या संशोधन संस्था या प्रकारच्या असतात की IIT IIM किंवा आपल्या इथले म्हणजे यावर्षीचं बजेट जे काही होतो फायनान्शियल बजेट जे काही मांडलं 10 जुलैला मांडलं नवीन सरकार आल्यानंतर, कोण आहेत आपल्या फायनान्स मिनिस्टर आत्ताचे? अरुण जेटली. बरोबर, फायनान्स मिनिस्टर विचारलं, प्राईम मिनिस्टर नाही. तर त्यांनी म्हणजे आपले जे कोणी अर्थमंत्री आहेत अरुण जेटली, त्यांनी हे फायनान्शियल बजेट मांडलं. तर मग या बजेटमध्ये त्यांनी अजून काय केलं, मग पुण्यामध्ये जी आपली फिल्म इन्स्टिट्यूट आहे ना, तर मग तिला राष्ट्रीय दर्जा मिळावा, अशा प्रकारचंही काही काम असतं. म्हणजे बजेटमध्ये फक्त दिसणारा खर्च आपल्याला पटकन जाणवणारा खर्चच असतो असं काही नाही, काही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करायला लागतं. मग मायक्रोबायोलॉजीमधल्या रिसर्चसाठी म्हणून त्यांनी काही हे अलोकेशन्स केली, किंवा स्मार्ट सिटीज तयार करायच्या अशा पद्धतीचं काहीतरी मांडलं. नंतर बोलूयात आपण स्मार्ट सिटीज बद्दल, कारण हे जरा डिटेल होत. अशा प्रकारचं त्यांनी बजेटरी अलोकेशन्स कशी असावीत असं काहीतरी ठरवलं, थोडक्यात खर्च कसा करायचा. मग पुढचा भाग काय आहे, पब्लिक रेव्हेन्यू. रेव्हेन्यूचा अर्थ माहितीये, काय रेव्हेन्यू हा शब्द ऐकला नाही इंग्लिश मीडियम मध्ये तरी? टॅक्स असं मला ऐकू येतोय, रेव्हेन्यूचा अर्थ काय माहितीये खरा खर म्हणजे शब्दार्थ शोधून काढा खरंच. पण तुम्ही जे म्हणताय त्या प्रकार म्हणजे ते बरोबर आहे की तुम्हाला टॅक्स हा एक रेव्हेन्यूचा भाग आहे हे माहिती आहे, थोडक्यात गव्हर्नमेंटचं इन्कम. ठीक आहे, गव्हर्नमेंटचं इन्कम काय असणार, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर. मग ते कर किंवा टॅक्स मग ते कसे असले पाहिजेत, किती टक्के काय असले पाहिजेत, हे सगळं गव्हर्नमेंट ठरवत असतं. तिसरं काय ते म्हणलंय पब्लिक डेट, DEBT डेट, बी सायलेंट असतो. तर त्याचा अर्थ काय माहितीये, कर्ज असतं का सरकारवर, कोणाकडनं मिळतो, बाहेरचा देश कोणते म्हणजे दार उघडलं की बाहेरचा देश, म्हणजे आपलं दार उघडलं की कशी बाहेरची माणसं असतात तसं असतं. मग वर्ल्ड बँक, अजून वर्ल्ड बँकेसारखं किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा सारख्या संस्था असतात काही, किंवा मग सांगितलं असं की अमेरिका समजा, तर त्या देशाचं गव्हर्नमेंट त्यांची जी सेंट्रल बँक आहे महत्व म्हणजे मुख्य बँक जी आहे ती आपल्याला लोन देत असते. तर या सगळ्यांकडनं आपल्याला लोन मिळतं, आपल्याला लोन कशाला लागतं, गरज भागवण्यासाठी. पण मग आपण कमवत नाही का, का नाही करतायत अरेंजमेंट, आपलं प्लॅनिंग कमी पडत का, कशामुळे हो का, खरंच पैशाची गरज भासते, खरंच भासते. असं असू शकतं ना की कधी कधी खर्च जास्त करायला लागला पण उत्पन्न कमी आहे, त्याचंही कारण मगाशी म्हणले तसे आयत्या वेळेची असू शकतात की युद्धच झालं एखाद्या देशाबरोबर, किंवा नॅचरल कलॅमिटीज दुष्काळ भूकंप वादळं वेगवेगळी, किंवा आता काय एबोला सारखा म्हणजे या प्रकारचे आजारच येत आहेत, असं काही ना काही असू शकतं की जे प्लॅन्ड असू शकत नाही. किंवा कधी कधी लक्षात येतं की
आपलं उत्पन्न असू शकणार नाहीये, पण खर्च तर करणं गरजेचं आहे, म्हणजे रस्ते बांधणं गरजेचं आहे, पण मग उत्पन्न नसणार आहे, मग अशा वेळेला कर्ज घ्यायला लागू शकतो. अशा वेळेला गव्हर्नमेंटला खर्च करायला लागतात. थोडक्यात पब्लिक एक्सपेंडिचर जे असतं ते पब्लिक रेव्हेन्यूपेक्षा जास्त असतं, मग त्याला काहीतरी शब्द वापरतात, तो असतो डेफिसिट फायनान्सिंग. डेफिसिट बजेट म्हणजे काय? डेफिसिट म्हणजे तूट, वित्तीय तूट वगैरे ऐकत असू आपण, शब्द वाचत असू कधी ते बातम्यांमध्ये, ठीक आहे, नाही तर नाही. तर फायनान्शियल डेफिसिट किंवा वित्तीय तूट म्हणजे असं की ज्या वेळेला खर्च आपण जास्त करतो, इन्कम कमी आणि एक्सपेंडिचर जास्त म्हणजे डेफिसिट. आणि त्याची उलटी परिस्थिती की इन्कम जास्त आहे पण एक्सपेंडिचर तेवढं नाहीच आहे, म्हणजे मग अशी कोणाचं होतं बरं, 300 रुपये सेव्हिंग कोणाचं काही होतं ना, 500 पैकी 250 रुपये सेव्हिंग होतं, राईट. 250 रुपये सेव्हिंग कसं होऊ शकतं? कारण त्यांचा खर्च कमी होता असेल, त्यांचा खर्च कमी होता, किंवा ते स्वस्त इकॉनॉमीमध्ये, स्वस्त आर्थिक म्हणजे अर्थव्यवस्था जिथं आहे तिथं राहतायत असं आपण कन्सिडर करू, 250 रुपये सेव्ह करू शकताय. सरप्लस आहे एकूण सगळा. तर हा फरक लक्षात आला. मग आता आपण परत दुसरं जे मी म्हणलं ते करूया. आता खरंच सिन्सिअरली, आता हे इंडिव्हिज्युअली पेअर वगैरे काही नाही, विचार कर, म्हणजे आपण लिहून काढूया की आपल्याला महिनाभर, हं, महिनाभर काय काय गोष्टी लागतात किंवा एकूण काय काय खर्च करायला लागतो. मग अशी आपण बरेचसे हेडिंग्स सांगितले कोणी ना कोणी, त्यामुळे पटकन लिस्ट तयार करूया. लिस्ट पाहिजे हं मला, मला सांगा आणि किती, सगळ्यात जास्त लिस्ट म्हणजे सगळ्यात मोठी लिस्ट कोणाची झाली, वस्तूंची किंवा सेवांची, ही जी काही लिस्ट असेल. थांबूया आपण, किती झाली यादी? 10 पेक्षा जास्त किती जणांची झाली? 5 जण हा आपल्यापैकी. किती? 15 11 11 अजून 14 15 वस्तूंची यादी झाली. माझी सांगू? शिक्षण, हं, शिक्षण, मग त्यानंतर स्टेशनरी, मग त्यानंतर खाणं पिणं जे काही लागेल ते, वाहतूक मला जिथं काही ट्रान्सपोर्टेशन लागतं ते, घर भाडं, इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर वॉटर सप्लाय. म्हणजे जर माहिती असेल की महिन्याचं महिन्याला आपण इलेक्ट्रिसिटी वगैरे नाही इलेक्ट्रिसिटी भरतो, पाणीपट्टी जी असते ती काही आपल्याला महिन्याच्या महिन्याला नाही भरायला लागत, पण वर्षाची असते, म्हणजे 6 महिन्यांचं एक असते आणि जी वर्षातून 2 दा असं आपल्याला असतं भरायचं असतं ते भाडं. त्याशिवाय वेगवेगळे टॅक्स असतात ते पण काही महिन्याला भरायला नाही लागत, पण मी कन्सिडर केलं टॅक्स हा प्रकार एक असू शकतो. एंटरटेनमेंट काही ना काही जी लागेल ती, आरोग्याशी संबंधित जे काही लागेल ते, कपडे, चपला, मोबाईल, शॉपिंग काय आहे मला नाही, मी एंटरटेनमेंट मध्ये झालो, बाकी काही मी शॉपिंग नाही करत. इंटरनेट किंवा या प्रकारचं मोबाईल म्हणले मी, इंटरनेट, चष्मा वगैरे माझ्याकडे आहे असं मी कन्सिडर केलं, म्हणजे मी दर महिन्याच्या ह्याच्यात नाही आता कन्सिडर केलंय, किंवा इव्हन घड्याळ, EMI असू शकतात बँकांचे, टॅक्स म्हणले तसे बँकेचे हप्ते, व्याज, गॅस, गॅस, LPG, झाली यादी बऱ्यापैकी. थोडक्यात हे सगळी हेड्स आपल्या घरच्यांच्या यादीत आहेत ना, सगळेजण घरी जाणार आणि सगळ्यांनी पाहायचं की आपल्या महिन्याचं बजेट किंवा आपल्या घरी
एकूण आपल्या फॅमिलीचं म्हणजे कुटुंबाचं एकूण आर्थिक नियोजन कसं असतं, बजेट आपण करतो का प्रत्यक्ष असं कागदावर आई वडील मांडतच असतील असं काही नाही, पण त्यांच्या मनात काहीतरी प्लॅनिंग असतं किंवा त्यांनी बोलून काहीतरी ठरवलेलं असतं, तसंच देशाचं असतं आपण पाहिलं. मग या सगळ्या ह्याच्यात आपल्याला का म्हणजे एवढं सगळं का करायचं, आपल्याला या सगळ्यात काय काय अडचणी येतील किंवा या सगळ्याचा उपयोग काय, उपयोग काय? तर अर्थात मी सगळ्यात सुरुवातीला म्हणलं तसं आपण बजेट करतो तर ते आपल्या काहीतरी उन्नतीसाठी असतं, म्हणजे आपल्याला पुढे कुठेतरी विकास काहीतरी आपल्या सगळ्यांचा मिळून करायचा आहे, असलेल्या रिसोर्सेसचं अधिकाधिक चांगल्या पद्धतीने युटिलायझेशन व्हावं, आपल्याकडे जी काही साधनसंपत्ती आहे ती अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं वापरली जावी यासाठी म्हणून बजेट वापरलं जातं. अजून काय कशासाठी? आपल्या ज्या काही क्षमता असतील त्या चांगल्या पद्धतीने वापरल्या जाव्यात यासाठी बजेट लागतं. म्हणजे समजा जर मी ठरवलं की मी घरी नुसती बसून राहणार तर माझं इन्कम काही नसेल, पण मी काम करायचं ठरवलं तर मला इन्कम मिळेल आणि मग ते इन्कम हे मी बजेट ठरवताना माझ्यासाठी उपयोगाचं असेल, म्हणजे माझा जरा खर्च करता येईल. त्यापेक्षा चांगलं काम करायचं ठरवलं, जे काही मी ए ठरवलं असेल त्यापेक्षा बी चांगलं आहे काहीतरी, एफिशियंट्स म्हणजे एफिशियंट यूज ऑफ माय कॅपेबिलिटी, बरोबर. या सगळ्याचा बजेटसाठी उपयोग होतो आणि बजेट तयार करायला लागलं की हे आपोआप सुचायला लागतं. अजून काय असेल? कशासाठी बजेट करत असतील? आपण जो उपभोग घेतो त्याला त्यासाठी आपल्याला उत्तम समाधान, बरोबर. हे सगळं केलं की आपल्याला समाधान मिळतं, आपण कुठलंही प्लॅनिंग केलं आणि त्याचं एक्झिक्युशन चांगलं झालं की आपल्याला चांगलं वाटतं आणि आपल्याला मोटिवेशन मिळतं पुढे जाण्यासाठी, परत ते कंटिन्यू करण्यासाठी. बरोबर. थोडक्यात आपले विचार हे सगळे ऑर्गनाइज होण्यासाठी असं म्हणून बजेट लागतं आपल्याला. थोडक्यात मी म्हणलं असं मगाशी की आपल्याला फ्युचरमध्ये काय करायचंय, भविष्यात आपल्याला कुठे जायचंय अशी काहीतरी दिशा लागते. की समजा तुम्ही आता 10वीनंतर मग आता हे शिकणार आहात, ते शिकणार आहात, जे काही असेल, मग त्यासाठी म्हणून इतका इतका खर्च येईल साधारण माहिती असतं. मग आई वडिलांना त्या दृष्टीनं आत्तापासून सेव्हिंग करूयात असं वाटत असतं. हे सगळं कशामुळे? तर आर्थिक नियोजन आपण करायला लागलो की आपल्याला भविष्याचाही तेवढाच चांगला विचार कळायला लागतो, त्यासाठी म्हणून बजेट लागतं किंवा बजेटचा हा एक उपयोग की भविष्याचा चांगला विचार होतो आणि त्या प्रकारे आपण वर्तमानात वागायला लागतो, खर्चावर नियंत्रण राहतं. म्हणजे जर मी 500 रुपयांपैकी 400 रुपये एंटरटेनमेंटवर घालवणार असेल, असू शकतं एखाद्या वेळेला सारखं सारखं चालणार नाही, जेव्हा महिन्यातून एकदा वगैरे ठीक आहे पण तेवढंही नाही, म्हणजे आपण जर फार नाही आपण स्वतः नाही ना कमवत आत्ता, मग नाही असं करायचं. महिन्यातून 400 रुपये कशाला वाया घालवायचं? एक प्रकारे वाया घालवणं आहे एंटरटेनमेंट, म्हणजे एक प्रकारे हां, त्याच्यातून रिफ्रेशमेंट मिळते, मग त्यामुळे तुम्ही एफिशियंटली अभ्यास करता वगैरे वगैरे युक्तिवाद येतो, म्हणजे एक्सक्यूज आहे थोडक्यात. तेच वायफळ गोष्टीत पैसे जाते. आता आपण देशाचं कसं करत असतील याचं थोडक्यात बघूयात. हां, हे घरचं बजेट साधारण कसं करत असतील किंवा ते कशासाठी करायचं कळलं? मग तुम्ही असं करा की एक डमी बजेट तयार करा, म्हणजे खोटं खोटं डमी बजेट तयार करा आणि घरी जाऊन विचारा की आपल्या घरचं असं असतं का. त्याचे दोन भाग असतील, एक भाग म्हणजे इन्कम कसं आहे, म्हणजे इन्कम, आणि दुसरं म्हणजे एक्सपेंडिचर. मग असे जे आपण पाहिलं की रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर, मग हाच हेच भाग सगळे गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये असतील का? हो, काय हरकत आहे, तसंच असणार. कारण देश कितीही नाही म्हणलं तरी एक मोठ्या प्रकारचं घरच आहे ना, म्हणजे मोठी लेव्हल आहे एवढंच, त्यामुळे दोन भाग, इन्कम म्हणजेच रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर.
एवढं सगळं पुरेल का? म्हणजे या वर्षीच साधारण कसं होईल असं प्रेडिक्ट करायचं, प्रेडिक्ट करून पुरत प्रत्यक्षात काय घडलं हे एक पाहायला लागतं की नाही, हो ना? म्हणजे प्रेडिक्ट करणं म्हणजे काय तर एस्टिमेशन्स असतात, ती एस्टिमेट्स, एस्टिमेट्स आणि ऍक्च्युअल्स यामध्ये फरक असू शकतो. म्हणजे खरं तर आपल्या देशाला वाटलं होतं किंवा बजेटमध्ये असं मांडलं की यावर्षी डिफेन्सवर 100 कोटी खर्च झाले पाहिजेत, पण प्रत्यक्षात 100 कोटी लागलेच नाही, 95 कोटी मध्ये भागलं सगळं. मी हा खूप छोटा आकडा सांगते, प्रत्यक्ष डिफेन्ससाठी खूप लागतं. थोडक्यात एस्टिमेट्स आणि ऍक्च्युअल्स याची काहीतरी कम्पॅरिझन झाली पाहिजे. या वर्षीचं बजेट ठरवायचं असेल तर मागच्या वर्षीच्या बजेटचा अभ्यास झाला पाहिजे ना, किंवा आतापर्यंत आपल्याला काय काय खर्च करायला लागतात ह्याचा विचार झाला पाहिजे. तो जर विचार नसेल झाला तर मग ते अर्धवट आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला बजेट तयार होतं ना, म्हणजे जे फायनान्शियल बजेट असं म्हणून डॉक्युमेंट आपण पाहू शकतो, तर समजा 2014-15 या वर्षाचं बजेट असेल तर 2013-14 मधले एस्टिमेट्स काय होते, मग 2013-14 मध्ये ऍक्च्युअल्स काय घडले, आणि मग या सगळ्यावर आधारित असं 2014-15 मध्ये काय होणार आहे, असा सगळा विचार हा त्या बजेटरी डॉक्युमेंट मध्ये मांडला जातो. 2014-15 म्हणजे 2014-15 हे वर्ष नक्की काय आहे, म्हणजे एक वर्ष आहे का अजून काय आहे, फायनान्शियल इयर कधी सुरू होतं? मार्च मध्ये सुरू होतं, एक एप्रिलला वर्ष सुरू होतं, 31 मार्चला वर्ष संपतं फायनान्शियल, लक्षात ठेवा काय कायम लागतं. 1 एप्रिलला फायनान्शियल इयर सुरू होतं, 31 मार्चला संपतं. मग हे बजेट कधी तयार करतात, म्हणजे भारतामध्ये काय पद्धत आहे, फेब्रुवारीमध्ये, फेब्रुवारीचं लास्ट वर्किंग डे किंवा लास्ट वर्किंग वीक जो असतो, म्हणजे शेवटचा आठवडा, थोडक्यात 20 फेब्रुवारीच्या नंतर साधारण या दरम्यान हे बजेट मांडलं जातं. मग म्हणजे आत्ताचीही जरा एक्सेप्शनल केस होती की गव्हर्नमेंट नंतर बदललं, म्हणून जुलैमध्ये अरुण जेटलींनी मांडलं, पण त्याच्या आधी माहिती असेल तर यावर्षी 17 फेब्रुवारी होते, हा मला नक्की नीट आठवत नाही, पण मग 17 फेब्रुवारीला याच्या आधी कोण होते अर्थमंत्री, फायनान्स मिनिस्टर कोण होते, नाही माहिती, नक्की नाही माहिती, एक्स जे कोणी होते ते शोधून काढा. मी नाही सांगणार सगळ्यांना, काय मी सांगायचं, माहिती असलं पाहिजे आपल्याला. अर्थमंत्री कोण होते मनमोहन सिंग गव्हर्नमेंट मध्ये, मनमोहन सिंग गव्हर्नमेंट मध्ये असं म्हणले सर, मनमोहन सिंग होते असं नाही म्हणले, ते होते, ते पण आधी अर्थमंत्री होते माहितीये का, कधी होते साधारण भारतामध्ये ज्या वेळेला ग्लोब म्हणजे प्रायव्हेटायझेशन किंवा लिबरलायझेशन एकूण खासगीकरण उदारीकरण वगैरे सुरू झालं आणि न्यू इकॉनॉमिक पॉलिसी अशी आपल्या इथं जेव्हा अस्तित्वात आली किंवा भारतात ज्या वेळेला अवलंबली गेली 1991 हे जे साल होतं त्या दरम्यान मनमोहन सिंग आपले अर्थमंत्री होते. या आत्ता तर कोण होते हे आधीच्या गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही शोधून काढा, खरंच नाही सांगणार जरी मला माहिती असलं तर. त्यांनी 17 फेब्रुवारीला सादर केलं, सगळ्यांना माहिती नाही, सगळ्यांना शोधून काढा, सगळ्यांनी बघा असं सांगते. तर असो मुद्दा हा की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये साधारण हे बजेट मांडलं जातं. कुठे मांडतात, रस्त्यावर, शनिवारवाड्यावर, लोकसभेत. लोकसभा आणि राज्यसभा हे दोन भाग असतात माहितीये ना आपल्याला, तर लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीमध्ये ते जे काही बजेट असतं, फायनान्शियल बजेट म्हणजे बिल म्हणतात त्याला, BIL,
बिल, तर ते बिल वाचलं म्हणजे स्पीच देतात ते आणि बिल सादर केलं जातं. मग ते बिल पास ज्या वेळेला होतं, थोडक्यात लोकसभेत मंजूर होतं ते आणि राज्यसभेत मंजूर होतं, त्यावेळेला ते बजेट फायनल होतं आणि 1 एप्रिलपासून इम्प्लिमेंटेशन सुरू होतं, 1 एप्रिल ते 31 मार्चसाठी. पण मग अशा वेळेला म्हणजे यावर्षीसारख्या वेळेला ते वर्षभरासाठी न करता फक्त 3 महिन्यांसाठी वगैरे केलं जातं आणि मग सरकार बदलल्यावर परत नवीन बिल बांधलं जातं. कळते प्रोसिजर. पण आता एक सांगा की समजा फायनान्स मिनिस्टरने ठरवलं की या तारखेला मांडायचं, कशाच्या आधारे मांडणार? अभ्यास लागेल. हा नाही ठीक आहे ना, पण समजा मी फायनान्स मिनिस्टर झाले, माझ्याकडे सगळी माहिती असली पाहिजे ना. माझ्याकडे माहिती कुठून येते माहिती का? तुम्ही समजा सगळे माझ्या हाताखालचे अधिकारी आहात जे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये मिनिस्ट्रीजमध्ये काम करता, तर तुम्ही सगळे ती माहिती गोळा करता, ही जी मागच्या वर्षीची असते ना, किंवा यावर्षी काय गरजा असू शकतील. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता आपले पर्यावरण आणि विकास मंत्री प्रकाश जावडेकर आहेत, तर त्यांना म्हणजे त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये समजा विचारलं गेलं की यावर्षी तुमची धोरणं काय असणार आहेत, तुम्हाला काय करायचं आहे, मग ते म्हणले की नॉर्थ ईस्टमध्ये रस्ते बांधायचे आहेत, म्हणजे रस्त्यांना आम्ही परवानगी देणार आहोत, ते नाही रस्ते बांधत पण परवानगी देणार आहोत, या प्रकारचा समजा जे काही असेल, मग त्यासाठी थोडक्यात पैसे लागतील. मग हे काही 15 फेब्रुवारीला जागा झालं आणि 20 फेब्रुवारीला डॉक्युमेंट तयार झालं असं नाही असू शकत. ही सगळी प्रोसिजर जवळपास महिनाभर सुरू असते. महिनाभराच्या शेवटी असं काहीतरी बजेट तयार होतं. आपल्या जी मला नक्की आकडा नाही माहितीये, मिनिस्ट्रीज आपल्या जेवढ्या केवढ्या आहेत, डिपार्टमेंट्स जेवढे केवढी आहेत सगळी भारताची म्हणून, त्या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये आर्थिक अंदाज घेतला जातो. आपल्या देशाला पुढे काय करायचं म्हणत असताना असं होऊ शकतं की एखादं काय भारत पाक संबंध, मग आता ते ताणले गेलेत तर आपल्याला कदाचित जास्त खर्च करायला लागेल.